नमस्कार पाकसिद्धी आणि ई टी सी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनूया उपवासाच्या भाजणीपासून उपवासाचा उत्तप्पा त्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते इथे आपण पाहूया इथे मी एक मोठा बटाटा सोलून किसून घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचा कूड घेतला आहे आणि एक वाटी आपण तयार केलेली उपवासाची भाजणी घेतली आहे अर्धा चमचा जिरे चार हिरवी मिरची जाडसर वाटून घेतली आहेत काळं मीठ म्हणजे सैंतव मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि आपल्याला पाणी लागणार आहे इथे प्रथम आपण एका बालमध्ये किसलेला बटाटा घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी शेंगदाणाचा कूट टाकूया त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला होता तोही त्यामध्ये टाकून घेऊया जिरेही अर्धा चमचा टाकूया आणि त्याचबरोबर आपण एक वाटी भाजणी घेतली होती तीही त्यामध्ये टाकून घेऊया सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकूया आणि या, या मिश्रणाचे आपण सैलसर बॅटर बनवून घेऊया इथे आपले उपवासाच्या उत्तप्यासाठी बॅटर तयार झालेले आहे चला तर मग प्रथम आपण मध्यम गॅसवर पॅन ठेवून त्याला थोडेसे असे तेल लावून घेऊया आता आपण यावर थोडेसे बॅटर टाकून याचा उत्तप तयार करून घेणार आहोत हे बॅटर टाकल्यानंतर आता आपण यावर एक मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया एक मिनिटानंतर झाकण काढून आता आपण या उत्तप्पाला अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे परतल्यानंतर पुन्हा एक मिनिटासाठी झाकण लावायचे आहे एक मिनिटाने झाकण काढल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपला बटाट्याचा उत्तप्पा तयार झालेला आहे आणि त्यामध्ये कच्च्या बटाट्याचा आपण किस टाकलेला होता तोही छान शिजलेला आहे आता या उत्तप्प्याला दोन्ही बाजूनी ब्रशने थोडंसं असं तेल लावून एक दोन वेळा परतून घ्यायचं आहे इथे आपला बटाट्याचा उपवासाचा उत्तप्पा तयार झालेला आहे तो आता आपण डिशमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या बॅटरचे आपण उत्तपे तयार करून घ्यायचे आहेत हे उत्तपे चवीला खूपच छान लागतात नक्की करून पहा आपण या बटाट्याच्या किसाबरोबर कच्च्या रताळ्याचा किसही इथे ॲड करू शकता आणि बटाटा आणि रताळ्याचे उत्तपेही ते तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने इथे आपले या भाजणीपासून उपवासाचे बटाट्याचे उत्तपे तयार झालेले आहेत ते तुम्ही दह्याबरोबर किंवा उपवासाच्या चटणीबरोबर खाऊ शकता खूपच छान झाले होते नक्की करून पहा उपवासाची भाजणी रेसिपी लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद